हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रश्मीज कॅफे या यूट्यूब चॅनलवरती. सर, आजचा सुद्धा व्लॉग एका बड्डेचा व्लॉग आहे आणि आज बड्डे आहे राणाचा. आज म्हणजेच हा व्लॉग आहे 10 मेचा. सो 10 मेला राणाचा बड्डे आहे, 4th त्याचा बड्डे आहे आणि त्याच्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी म्हणून मी गेले होते एका गिफ्ट सेंटरमध्ये. सो लायब्ररीतून येता येता मी जवळपास सात साडेसात वाजत आले होते आणि बड्डेसाठी लेट होत होतो, त्यामुळे थोडंसं घाईमध्येच इथे गिफ्ट घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो घरी. सो कशाप्रकारे राणाचा बड्डे सेलिब्रेट झाला, अरण्य खूपच चिडचिड करत होता, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा पाहिलं असेल, कारण त्याला हे गिफ्ट काय होत होतं तो दाखव म्हणत होता, नाही तर मला दे. मी त्याला सांगितलं तुझ्यासाठी घरी आहे, तर मग घरी चल, याच्यासाठी त्याची सगळी चिडचिड चालू होती. सो इथे मी आली आणि सगळे वाट पाहत होते, लेट झालं होतं थोडंसं मला यायला आणि सगळे मुलं पा सगळे रेडी आहेत आणि राणाच्या बड्डेसाठी 4th बड्डे आहे. सो त्यासाठी 4 केक राणाच्या आईने म्हणजे वर्षा भाभीने तयार केलेले आहेत आणि प्रत्येक केकवरती त्याचं नावाचे लेटर्स लिहिले आहेत, म्हणजे RANA असे 4 केक ते बनवलेले आहेत. सो सगळे मुलं इथं जमलेले आहेत, आमच्या घराजवळचे सगळे राणाचे फ्रेंड. अरे आता पहा मग कशाप्रकारे त्याचा बड्डे सेलिब्रेट करतो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सो पाहूया मग कशाप्रकारे राणाचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. Oh,
सो हा ब्लॉग इथेच संपवते. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे पहा आमचा शिवाय सगळ्यांच्या पाया पडतोय. शिवाय म्हणजेच आमच्या रानाचा छोटा भाऊ. सो खूप मस्त खेळत होता आणि सगळ्यांच्या पायासुद्धा पडत होता. सो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.